नमस्कार. सातशे दोन दीक्षित या चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉन्च आणि म्युझिक लॉन्च सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मीडियाकर्मी तसेच मान्यवरांचे हार्दिक स्वागत. नाईन स्टार प्राईम एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला हा सनसनाटी थरारपट नवीन वर्षात म्हणजे 15 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत मिस्टर रोहित जाईल आणि प्रशांत उमराणी. संकलक दिग्दर्शक आहेत शंख राजाध्यक्ष. प्रेक्षकांना 2 तास खिळवून ठेवणाऱ्या या चित्रपटात गौरी निगुणकर, पल्लवी पाटील, विजय आंदळकर, जयवंत वाडकर, श्रीरंग देशमुख, रुची जाईल, उमेश धुन, राहुल कुलकर्णी आणि विक्रम गोखले या अभिनेत्यांच्या विविध भूमिका आहेत. आता मी मंचावर आमंत्रित करते या चित्रपटाचे दिग्दर्शक शंख राजाध्यक्ष यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी शंख राजाध्यक्ष. 702 दीक्षित चं डिरेक्शन मी केलेलं आहे आणि एडिटिंगही मी केलेलं आहे. कथा रोहितने जेव्हा पहिल्यांदा ऐकवली, रोहित जाईलने, 2-4 दिवस डोक्यातनं गेलीच नाही आणि मग ठरवलं की खूप इम्पॅक्टफुल स्टोरी आहे, ऑडियन्सपर्यंत पोचण्याची गरज आहे, खूप एंटरटेनिंग पद्धतीने, रंजक पद्धतीने ही गोष्ट मांडता येईल असं मला कुठेतरी जाणवलं. कारण बेसिकली माझं एडिटिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मला असं वाटलं की या फिल्ममध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न्स आणून आपण एक चांगली फिल्म याच्यातनं बनवू शकतो. मी रोहितला ताबडतोब कळवलं की आपण याच्यावरती एक चांगली फिल्म करू शकतो. त्याने विचार केला आणि मग द जर्नी स्टार्टेड अँड टुडे आय एम व्हेरी हॅपी दॅट द थिएट्रिकल ट्रेलर हॅज बीन रिलीज आणि खूप छान वाटतंय. आता मी ज्यांना इथे बोलावणार आहे ते नुसतेच या फिल्मचे प्रोड्युसर्स नाहीये तर अगदी फिल्मच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या फिल्ममध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. नवीन ब्रिगेडचे की ज्यांना प्रेक्षकांना खूप छान कलाकृती देण्याची इच्छा आहे असे आपले विचारवंत प्रोड्युसर्स मिस्टर रोहित जाईल आणि प्रशांत उमराणी यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, साचे तो दिशी टीम कडनं अगेन वॉर्म वेलकम टू यू ऑल. आणि काय सांगू, बेसिकली आम्ही काय स्पीच काय विशेष तयार नव्हता केला पण मीच तो गरीब बिचारा प्रोड्युसर आणि योगायोगाने कथा लेखकपण मीच केली आहे. त्यामुळे माझ्यातला जो लेखक आहे यांनी माझ्या प्रोड्युसरला पटवलं आपल्या आणि पिक्चर तयार झाली. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज वुमन, तसं प्रत्येक उपधोपे नवऱ्याच्या मागे सुंदर बायको असते जी पाठिंबा देते. आय वुड लाईक टू थँक वैशाली हू हॅज सपोर्टेड मी इन दिस. हा आमचा पहिलाच पिक्चर, फिल्म मेकिंग आमच्याकरता नवीन आहे आणि फिल्म मेकिंगचे जे प्रत्येक स्टेजेस होते, प्री प्रोडक्शन, तुमचं मेकिंग, पोस्ट आणि चालू असलेली पी आर ॲक्टिव्हिटी, ही प्रत्येक प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली, खूप शिकलो आहेत, खूप अनुभव घेतो आहेत आणि या फिल्म मेकिंग प्रोसेसमध्ये संपूर्ण कास्ट आणि क्रूनी खूप सहकार्य केलं, खूप मेहनत घेतली आहे आणि आय थिंक वेल पास माय 2 क्वेश्चन. रोहितने ही कथा सुरुवात केली, हा प्रोजेक्ट सुरुवात केला, सुरुवातीला मी या प्रोजेक्टमध्ये नव्हतो परंतु थोडे दिवस झाल्यानंतर रोहितने हा प्रस्ताव मांडला की प्रशांत आपण एकत्र हा चित्रपट करूया. माझ्यामध्ये पण कलाकार आहे, मी स्वतः 5-6 वाद्य वाजवू शकतो. माझ्याकडे मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना पण काही स्क्रीन प्ले लिहिले होते, काही डायलॉग्सही लिहिले होते. मी शंखला म्हणलं पण होतं की जेव्हा पुढचा प्रोजेक्ट आपण घेऊ, रोहितला पण रिक्वेस्ट केली आहे पुढचा जेव्हा प्रोजेक्ट घेऊ त्यावेळेस मला थोडीशी संधी मिळाली तर बरं होईल याच्यामध्ये. मला माहीत नाही त्याला कितपत माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की माझ्या स्क्रीन प्ले आणि कथा डायलॉग्सवर, पण कदाचित ती ठेवेल. इंजिनियर असल्यामुळे मग लॉक करतो. शंखने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा परफेक्शनिस्ट आहे, मी माझ्या व्यवसायात शून्यातून उभा राहिलो आहे आणि इंजिनियर असल्यामुळे थोडंसं एडिटिंगमध्ये नको रे, हे अजून एक 0.2 सेकंड जरा कमी झालं तर अजून छान वाटेल, हे जरा 0.1 सेकंड पुढं गेलं तर छान वाटेल. कदाचित या इंडस्ट्रीमध्ये एवढा सहभाग घेणारे प्रोड्युसर्स असतील किंवा आहेत याची मला कल्पना नाही आहे, पण आम्ही मात्र खूप अगदी मनापासून या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व्ह झालो, पहिल्या दिवसापासून इन्वॉल्व्ह झालो, आजही इन्वॉल्व्ह आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही इन्वॉल्व्ह राहणार आहोत. आमच्या टीमच्या सगळ्या कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे, वाडकर साहेब, गोखले साहेब, श्रीरंग देशमुख साहेब आणि आमचे तरुण तीन कलाकार
यांनी अतिशय सुंदर परफॉर्मन्सेस दिलेले आहेत आणि खूप 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 मजा आली. आता मी चित्रपटाच्या सर्व कलाकारांना, संगीतकार शुभंकर आणि पार्श्वगायकांना मंचावर आमंत्रित करते. 702 दीक्षित या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यासाठी सर्वांनी कृपया मंचावर यावं. खूप सारे आहेत. ॲक्च्युली मी काव्या दीक्षितचं कॅरेक्टर प्ले करते आणि हा माझा नवरा आहे फिल्ममध्ये, यश दीक्षित आणि पल्लवी. आणि आम्ही तिघंही, मला असं वाटतं की आमची केमिस्ट्री खूप छान होती सेटवरती, आम्ही खूप मजा केली. आणि मला विचारलं तर सगळ्यात जास्त मला खूप छान वाटलं, म्हणजे खूप आनंद झाला. आणि मी शंकर याच्यासाठी खूप खूप थँक्यू म्हणते की मी दिल्लीमध्ये होते आणि शंकर मला भेटला नव्हता आणि ही त्याची पहिली फिल्म आहे आणि मला न भेटता फक्त फोनवरती मला त्याने असं माझ्यावर तेवढा विश्वास दाखवला आणि त्याने मला कास्ट केलं एवढ्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी. मला असं वाटतं की ही त्यावेळेस आणि तो इतका पॉझिटिव्ह होता आणि तो इतका शुअर होता की हे कॅरेक्टर तूच करायचं आहेस आणि मला खूप भरून आलं. आणि मला असं वाटलं की एखाद म्हणजे फॉर हिम ते किती महत्त्वाचं होतं की त्याची पहिली फिल्म आणि ज्या नायिकेला त्यांनी असं प्रत्यक्षात तो भेटलासुद्धा नव्हता, तिला फक्त फोनवरून त्यांनी कास्ट केलं आणि ही वॉज व्हेरी त्यांनी असं ठरवलं होतं की हे तूच करायचंस. आणि त्याच्या आवाजातली जी आर्तता होती, जो कॉन्फिडन्स होता, मला वाटतं दॅट वॉज द फर्स्ट थिंग की मला असं वाटलं की नाही मला ही फिल्म करायची, कारण समबडी रिअली वॉन्ट्स टू यु नो मी टू डू दिस. माझं मी माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगेल. मी माझं नाव रिया पंडित आहे. ती इंडिपेंडंट मुलगी आहे आणि सगळं ती स्वतः करणारी आहे. तिचा हा लहानपणाचा मित्र आहे, म्हणजे ते सगळे गोष्टी शेअर करतात लहानपणापासून, ते सोबत राहिलेत. आणि मग नंतर त्याच्या आयुष्यात काव्या येते आणि ती पण माझी चांगली मैत्रीण होते. आणि ह्या माझं कास्टबद्दल मी जरा सांगेन. शंकने माझं क्लासमेट्समधलं काम बघितलं होतं आणि तो तेव्हा आपल्या स्टोरीबद्दल मे बी चालू होतं, तर तेव्हाच त्याचं तो फायनल होता की मी रिया पंडित म्हणून पल्लवी पाटीलला घेणार आहे. आणि जेव्हा मी भेटलो, जेव्हा मी स्टोरी ऐकली, तेव्हा मला भयंकर आवडली स्टोरी. मी तेव्हा लगेच त्याला हो म्हणाले की मी मला नक्की आवडेल करायला. आणि बेसिकली शंक एडिटर असल्यामुळे तो खूप सॉर्टेड होतात की मला एवढं एवढंच घ्यायचं आहे, तो त्या बाबतीत त्यामुळे मला आम्हाला खूप त्रास नाही झाला काम करायला. तो खूप सॉर्टेड होता की मी हा एवढाच सीन घेणार आहे, त्याच्या डोक्यात सगळ्या आयडिया क्लिअर होता. आणि खूप मज्जा आली. बरीच लोक इथे नवीन होते, आम्ही माझी पण दुसरी फिल्म असल्यामुळे मी पण नवीन होते. आणि निमिषा देव म्हणून तिचाही डेब्यू आहे. बाकी आमचे सगळे प्रोड्युसर्स शंक आणि आम्ही सगळे नवीन असल्यामुळे अजून खूप ती एनर्जी होती आणि काम करायला खूप मज्जा येत होती. आणि ते तुम्हाला दिसतंय ट्रेलर बघून. तर थँक्यू सो मच, मला खरंच खूप छान वाटलंय. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. बट एक जस्ट वन थिंग आय लाईक निमिषा टू सिंग अ फ्यू लाईन्स ऑफ जिंकून टाकू. नवी उमंग नवे तरंग नवी ही वाट उजाडली